2007 चा वन डे वर्ल्ड कप आठवतो का? आठवण्यासारख्या मॅचेस झाल्या नसल्या तरी आठवण्यासारखे राडे मात्र नक्की झाले होते. राहुल द्रविडच्या कॅप्टन्सीमधली टीम इंडिया ग्रुप स्टेजला हरली, त्यातही बांगलादेश सारख्या टीमकडून हरली आणि वर्ल्ड कपच्या बाहेर पडली. त्यानंतर भारतात जाळपोळ झाली. क्रिकेटर्सचे पुतळे म्हणू नका, पोस्टर म्हणू नका किंवा अगदी घरं म्हणू नका, कशालाच सुट्टी मिळाली नाही. मग 2011 टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला आणि 2007 पराभव लोक विसरून सुद्धा गेली. पण ICC ही गोष्ट विसरली नाही. जशी टीम इंडिया वर्ल्ड कप मधून बाहेर पडली तसा 2007 वर्ल्ड कप फ्लॉप गेला. वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या त्या वर्ल्ड कपला TRP मिळालाच नाही, रेव्हेन्यू डाऊन झाला, जाहिराती मिळाल्या नाहीत आणि गर्दीही झाली नाही. मग आला 2011 वन डे वर्ल्ड कप जो भारतीय उपखंडात झाला, भारतानं जिंकला आणि ICC मॉप पैसा छापला. मग ICC गणित कळालं, पैसा पाहिजे तर टीम इंडिया पाहिजे. आता 2007 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज मध्ये झाला होता. सध्या सुरू असलेला T20 वर्ल्ड कप सुद्धा वेस्ट इंडिज मध्ये होतोय. भारताची टीम ग्रुप स्टेज पार करून पुढच्या राऊंडला पोहोचली. पण फरक फक्त एवढाच नाहीये. ICC आरोप होतोय की त्यांनी हा वर्ल्ड कप असा डिझाईन केलाय की भारताची टीम जास्तीत जास्त मॅचेस खेळेल आणि कदाचित सेमीफायनल मध्ये पण जाईल. आता ICC खरंच असं केलं आहे का आणि त्यांचा हा डाव भारताच्या अंगलट कसा येऊ शकतो पाहूयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात ICC भारताला झुकत माप देण्याच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे. तर 2007 वर्ल्ड कप फ्लॉप गेल्यावर ICC T20 वर्ल्ड कप मध्येही खडे मारून बघितले पण ते फारसे चालले नाहीत. त्यांना आर्थिक दृष्ट्या प्लस मध्ये जाता आलं ते 2011 वर्ल्ड कप मुळे, कारण त्यांना भारतीय मार्केट दिसलं होतं. हे मार्केट म्हणजे काय तर भारतातली प्रेक्षक संख्या आणि त्यामुळे मिळणारा जाहिरातींचा पैसा. भारताची टीम खेळत असेल तर भारतातून बघणारे प्रेक्षक सगळ्यात जास्त असतात. सोबतच जगभरात स्थायिक झालेले भारतीय सुद्धा हा चान्स सोडत नाहीत. त्यामुळे ICC मीडिया राईट्स, जाहिराती आणि व्ह्युअरशिप असा तिन्ही बाजूंनी पैसा मिळत राहतो. यासाठी ICC एकच गोष्ट हवी असते, भारतानं जास्तीत जास्त मॅचेस खेळणं. हे गणित अर्थात फक्त भारतालाच लागू होतं असं नाही, तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड अशा मोठ्या टीम्सलाही लागू होतं. मग हेच गणित बसवायला ICC वन डे वर्ल्ड कपचा फॉर्मॅट चेंज केला. राऊंड रॉबिन पद्धतीमुळे प्रत्येक टीम किमान 9 मॅचेस खेळू लागली. म्हणजे टीम इंडिया भंगार खेळू दे नाहीतर वारी, मिनिमम 9 मॅचेस खेळणार. पण हेच गणित ICC T20 वर्ल्ड कप मध्ये बसवता येत नव्हतं. मग त्यांनी तिथं डोकं लावलं, भारत पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवायचं, जे 2021 कामाला आलं. त्या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया नॉकआउट्स मध्ये पोहोचली नाही, पण ICC एवढी सोय लावून ठेवली होती की त्याआधी टीम इंडियानं 5 मॅचेस खेळल्या होत्या. मग 2022 ICC थोडक्यात हुकलेली इंडिया पाकिस्तान फायनल दिसली आणि त्यांनी पुढचा डाव आखायला सुरुवात केली, जो होता 2024 T20 वर्ल्ड कप वर. या वर्ल्ड कप मध्येही भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये आले. त्यात अमेरिकेत वर्ल्ड कप होत असताना भारत विरुद्ध अमेरिका मॅच होण्याची सुद्धा सोय लागली. पण त्यापेक्षा पुढचा प्लॅन झाला सीडिंग देऊन. आता सीडिंग म्हणजे काय तर 4 ग्रुप्स मध्ये प्रत्येकी 2 टीम्सला 1-1 नंबर देण्यात आला. थोडस विस्कटून सांगतो, भारत A1, पाकिस्तान A2, इंग्लंड B1, ऑस्ट्रेलिया B2, न्यूझीलंड C1, वेस्ट इंडिज C2, साऊथ आफ्रिका D1 आणि श्रीलंका D2. आता हे नंबर्स होते कशासाठी तर ग्रुप स्टेज होण्याआधीच ICC या टीम्स बद्दल अंदाज लावला होता. कारण या सीडिंग वरून ICC सुपर 8 2 ग्रुप्स केले होते. पहिल्या ग्रुप मध्ये A1 B2 C1 D2 अशा टीम्स आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये A2 B1 C2 D1 अशा टीम्स असतील हे ICC नक्की केलं. म्हणजे ICC अपेक्षा होती की सुपर 8 पहिल्या ग्रुप मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका, तर दुसऱ्या ग्रुप मध्ये पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका अशा टीम्स असतील. या एकमेकांशी खेळतील आणि यातून भारत पाकिस्तान सेमीफायनल होण्याची शक्यता वाढेल. पण प्रत्यक्षात काय झालं तर पाकिस्तान ग्रुप स्टेजलाच बाहेर पडलं. फक्त पाकिस्तानच नाही तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेनेही ग्रुप स्टेज मधूनच कल्टी मारली. आता अशा वेळी सीडिंगचा नंबर खालोखाल असणाऱ्या टीमला मिळणार हे ICC आधीच नक्की केलं होतं. म्हणजे पाकिस्तान बाद झालं तर त्यांच्या जागी A2 हा नंबर घेऊन अमेरिका पुढे आली. न्यूझीलंड, श्रीलंका यांची जागा अफगाणिस्तान आणि बांगलादेशनं घेतली. आता यात तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल,
की वर्ल्ड कप अमेरिकेत होत असताना भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध अमेरिका या मॅचेस अमेरिकेत झाल्या. त्यानंतर वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये होत असताना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध न्यूझीलंड अशा मोठ्या मॅचेस होण्याचं नियोजन लावण्यात आलं. टीम्सनं ग्रुप स्टेजमध्ये चांगला वाईट कसाही खेळ केला तरी सुपर एटमध्ये गेल्यावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होणार, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज होणार हे ICC आधीच ठरवलं होतं आणि तसं झालंही. पण आता यातही भारताला झुकतं माप कसं देण्यात आलं तर हे टप्प्याटप्प्यानं सांगतो. भारताच्या ग्रुप स्टेजमधल्या 4 पैकी 3 मॅचेस न्यूयॉर्कच्या ग्राउंडवर झाल्या. भारत प्रॅक्टिस मॅच सुद्धा इथंच खेळला. आता हे अमेरिकेतलं ग्राउंड, पण इथं अमेरिका पहिली मॅच खेळायच्या आधी भारताच्या 3 मॅचेस झाल्या होत्या. म्हणजे या अवघड ग्राउंडवर भारताची प्रॅक्टिस झाली होती, अमेरिकेची नाही. हेच आता सेमीफायनलचं बघायचं झालं तर जर भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर त्यांची मॅच कुठल्या ग्राउंडवर आणि किती वाजता होणार हे सुद्धा नक्की आहे. भारत सेमीफायनलमध्ये गेला तर 27 तारखेला होणारी दुसरी मॅच खेळेल. आता हा डाव ICC कशासाठी खेळलाय तर भारताची मॅच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू व्हावी म्हणून. कारण हा भारतातला प्राईम टाईम आहे आणि यानुसार फक्त सेमीफायनल नाही तर भारताची प्रत्येक मॅच शेड्यूल करण्यात आली आहे. एवढं ऐकून असं वाटलं असेल की भारताला एवढी रॉयल ट्रीटमेंट मिळते, सगळ्या गोष्टी भारताला केंद्रस्थानी ठेवून होत आहेत, तर प्रॉब्लेम काय? तर भारत जर सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला तर दुसरी सेमीफायनल खेळेल. वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या प्रत्येक मॅचमध्ये पावसाची भीती आहे आणि दुसरी सेमीफायनल अशी आहे जिला रिझर्व डे नाहीये, तर काही 2.5 तासांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. म्हणजेच त्या दिवशी जर मॅच पूर्ण झाली नाही तर विषय संपला. मग अशा वेळी सुपर एटच्या ग्रुपमध्ये जी टीम वरच्या नंबरवर असेल ती पुढे जाऊ शकते. म्हणजेच फक्त प्राईम टाईमला भारताची टीम खेळावी म्हणून आखलेल्या या डावात भारताला वरच्या टीमशी भिडावं लागलं तर मॅच रद्द होणं अंगाशी येऊ शकतं. ज्याला कारण अर्थातच भारतानं जास्तीच्या मॅचेस खेळल्या तर जास्तीचा पैसा मिळतो हा ICCचा हट्ट आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताला एकाच ठिकाणी 3 मॅचेस खेळवून ICCनं न्यूयॉर्कच्या तात्पुरत्या स्टेडियमचे पैसे भरून काढले. पण आता वेस्ट इंडिजमधल्या मॅचेससाठी टीम इंडियाला फिरावं लागणार आहेच आणि सलग मॅचेस खेळून दमावही, तेही सेमीफायनलच्या जस्ट आधी. त्यात सेमीफायनलमध्ये पावसानं दगा देऊ नये म्हणून 3 मॅचेस जिंकण्याचं प्रेशरही आहेच. ICCनं टीम इंडियाला झुकतं माप देऊन पैशासाठी खेळलेला डाव टीम इंडियाच्याच अंगाशी येऊ शकतो तो असा. ICCनं खेळलेला हा डाव दुसऱ्या टीमला डावलून भारताला दिलेलं झुकतं माप, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि T20 वर्ल्ड कप बद्दलचे अपडेट्स आणि स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.